नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 11 धडाकेबाज निर्णय 20 जुलैपासून लागू. 19 जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. शिवसेनेतील 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोपदी भावना गवळी कायम राहणार. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतचं पत्र सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप असा दावा करत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलंय. मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीत दाखल झालेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेससह विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसकडून संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथे 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. FIR दिल्लीला ट्रान्सफर करण्याबाबत नुपूर शर्मांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दुपारच्या सत्रात सुनावणी होईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. भूपिंदर सिंह यांचं रात्री निधन झालंय. गेल्या काही दिवसापासून ते अनेक आजारांचा सामना करत होते. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. मुंबईतील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. देशात 15व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी संसदेसह सर्व राज्यांच्या विधिमंडळांमध्ये शांततेत मतदान पार पडले. संसदेत 99.18% मतदानाची नोंद झाली. NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात ही लढत झाली असून देशभरातील आमदार आणि खासदारांनी दिलेला कौल मतदानपेटीत बंद झाला आहे. गुरुवारी मतमोजणी होणार असून त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यसभेतील कामकाजाच्या सुरुवातीला 9 निर्वाचित 28 सदस्यांना शपथ देण्यात आली. त्यात माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, शिवसेना नेते संजय राऊत, कपिल सिब्बल, प्रफुल्ल पटेल आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश राहिला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठीतून पद गोपनीयतेची शपथ घेतली. सभागृहात उपस्थित इतर सदस्यांनी मेज वाजवून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख पदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने श्रीलंका संकटावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि SJयशंकर हे श्रीलंकेतील सध्या स्थितीबाबत माहिती देतील.